नमस्कार मैत्रिणींनो, खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज मी टिफिनसाठी ही भाजी बनवलेली आहे. तर झटपट होते आणि तेवढीच टेस्टी बनल्या जाते आणि वेळ पण एकदम कमी लागतो. तर आता कसं मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, आपल्याला सकाळच्या टिफिनसाठी जर ही रेसिपी बनवायची असेल तर नक्की नक्की बनवून बघा मैत्रिणी तुम्ही. झटपट होते आणि कसं लहान मुलांना पण भरपूर आवडणारी ही उसळ आहे, मटकीची उसळ आहे आणि एकदम कमी साहित्यात बनल्या जाते. तर इथे बघा, मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल मस्त असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे. कांदा मस्त असा, खूप असा ब्राऊन नाही होऊन द्यायचा मैत्रिणीनो. कांदा कांदा कसा थोडासा किंचित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि मटकी मी रात्रीच भिजायला टाकलेली, गावठी मटकी मस्त अशी, तर मोड नाही आलेले. फक्त मी पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजून घेतलेली आहे मटकी. तर मटकी मस्त अशी 4-5 पाण्याने नंतर परत एकदा धुवून घ्यायची आणि समजा व्यवस्थित अशी हे करून घ्यायची. कधी कधी काही काही मटकी कशी भिजत पण नाही, एक अर्धी अशी तशीच राहते. तर व्यवस्थित अशी धुतल्यानंतर व्यवस्थित अशी घोळून घोळून नंतर पाण्यातून काढून घ्यायची आहे. म्हणजे कसं, जी न भिजलेली मटकी असते ती खाली बसते. तर इथे बघा आपला कांदा, मी कसा कांदा परतलेला आहे बघा, खूप असा ब्राऊन नाही केलेला मैत्रिणींनो. तर आता मस्त बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी. तर इथे बघा आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा मस्त परततो आहे. तर मैत्रिणींनो, तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली? तर मी मस्त अशी गावी गेली होती आणि खूप अशी मज्जा केली गावी गेल्यानंतर. खरंच माहेरी गेल्यानंतर एक छान असं खूप वेगळं, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, वेगळीच मजा असते माहेरी गेल्यानंतर. तर खरंच ही सुट्टी मी खूप एन्जॉय केली. मी जवळजवळ 8 ते 9 दिवस माहेरी राहिले, तर खूप मज्जा आली. मैत्रिणींनो, तुम्ही कुठे गेलेले गावी नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही काय काय मज्जा केली ती पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथे बघा माझा कांदा टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे. त्यानंतर मी टाकलेली आहे हळद. हळद टाकून घेतलेली आहे. हळद आपल्याला 1 मिनिटासाठी कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मैत्रिणींनो मला कॉमेंट करून सांगा. तर इथे बघा गावठी मटकी आहे मस्त अशी धुवून घेतलेली स्वच्छ, मी रात्रीच भिजायला टाकलेली. मस्त भिजून घ्यायची, एकदम मऊसूत भिजून घ्यायची. पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला शिजवताना, फक्त वाफेवर आपल्याला ही मटकी शिजवायची आहे. खूप मस्त अशी भन्नाट रेसिपी लागते, नक्की करून बघा मैत्रिणींनो तुम्ही. तर इथे आपला जो घरगुती मसाला, तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल तो मसाला तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे ना मैत्रिणींनो, तो मी टाकून घेतलेला. इथे जवळजवळ 2 अडीच चमचे टाकलेला आहे, तर थोडी तिखट छान लागते. तर इथे बघा मी मसाला टाकून परत एकदा परतून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कढीपत्ता पण मी टाकून घेतलेला आहे. कढीपत्त्याने पण एक वेगळीच टेस्ट येते. आणि शिजल्यानंतर आपल्याला बारीक चिरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि वाफेवर शिजवायची. आता मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर मस्त शिजून घ्यायची आहे मैत्रिणींनो. झटपट होणारी आहे आणि मस्त आहे की नाही रेसिपी? नक्की मुलांना टिफिनसाठी, सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी ही रेसिपी खरंच खूप छान आहे, झटपट बनल्या जाते. तर इथे बघा माझी पूर्ण फोडणी देऊन झालेली आहे. आता मी झाकण ठेवणार आहे आणि आपल्याला 5 ते 6 मिनटं मस्त कमी गॅसवर शिजून द्यायची आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा मटकीची उसळ मस्त अशी शिजलेली आहे. एकदम मऊ शिजते, कारण कसं कांदा टोमॅटोमध्ये पण पाणी असतं, आपल्याला पाणी टाकायची गरज नाही. आणि कसं भिजलेली असते. कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय मैत्रिणींनो.